ललित पाटील याला कुणाचं समर्थन हे सर्वांना माहिती आहे. विरोधकांनी उगाच टीका करू नये असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. जे पोलीस अधिकारी ड्रग्ज मध्ये सहभागी आहेत त्यांना बडतर्फ करणार असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ड्रग फ्री महाराष्ट्र हे अभियान सुरू केलंय आणि एक मोठी लढाई ही लढावी लागणार आहे. जे लोक या ठिकाणी क्युरेटेड ड्रग्स तयार करत होते, जे लोक एक प्रकारे जहर लोकांना देत होते, अशा सगळ्या लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे. जे पोलीसवाले त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ड निघतील त्यांना केवळ सस्पेंड नाही तर 311 प्रमाणे त्यांना डिसमिस केलं जाईल. कुठल्याही पुराव्याशिवाय अशा प्रकारे केलेले जे काही आरोप असतात अनेक वेळा ते घुमून फिरून आपल्यापर्यंतच परत येतात. जे ललित पाटीलच्या मामल्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे त्याला संरक्षण मिळालं, कोणी दिलं, हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी अशा बाबतीमध्ये विनाकारण कोणावर आरोप करू नये.